शिक्षण, कला, राजकारण, सामाजिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांच्या कर्तृत्ववान पत्नींचा सन्मान श्री भवानी प्रतिष्ठान आणि परिवर्तन ट्रस्टतर्फे करण्यात आलाय. हा सन्मान सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असते. परिचित अपरिचित तर कधी ठरवून किंवा अपघाताने एकत्र येत आपल्या पतीबरोबर त्या संपूर्ण जीवन व्यतीत करतात. पती समाजासाठी चांगले काम करीत असताना त्यागाची भावना स्वीकारत त्या संपूर्ण कुटुंब तर सांभाळतातच, त्याचबरोबर पतीच्या कामातही मदत करतात. पतीच्या आनंदातील आनंद स्वीकारून त्यांच्या चांगल्या कार्याला हातभार लावीत त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम पत्नी करीत असते. त्यांच्या कार्याचा हा सन्मान कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. मी म्हटलं यांच्या पतींचा सत्कार असता तर जावं लागलं असतं, मग यांचा सत्कार करायला जायला काय हरकत आहे. कारण यातल्या सगळ्यांच्यातले जवळ निंब्याच्या वरती ज्यांचे पती माझे मित्र आहेत, ओळखीचे आहेत, कर्तबगार आहेत, मगाच्या मानपत्रामध्ये तडजोड हा शब्द लिहिला आहे. तडजोड करावीच लागते. पहिल्यांदा जोड असते म्हणून जोडी लावली जाते आणि पुन्हा तड लावायची असते म्हणून तडजोड केली जाते. न्या तडीला म्हणतो ना कुठलं काम आता तुमच्या गळ्यात घातलं आहे तर तडीला न्या. खेड्यात एक पद्धत, ही नदी असली ना तर नाव ह्या आड्याला असते आणि पड्याला जायचं असतं, त्याच्या पड्याला एक गाव असते, मग मावळतीला तडी पारवायच असते. म्हणून ज्यांचा संसार निदान 10-20 वर्षाचा झालाय अशा काही मंडळी आहेत. ह्यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, सचिव अरविंद जडे, डॉक्टर शैलेश गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.